तर भाजपचे निरंजन डावखरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. राष्ट्रवादी पसरवत असलेल्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. माझी पत्नी आणि गोसावी पार्टनर असल्याचं पसरवलं जात आहे, मात्र किरण गोसावी नावाची दोन व्यक्ती आहेत असं डावखरेंनी म्हटलं. त्या किरण गोसावीशी आमचा कोणताही संबंध नाही, ज्याच्याशी पार्टनरशिप आहे तो किरण गोसावी दुसरा आहे असं डावखरेंनी म्हटलंय. गोसावी आणि एक भाजपचा नेता त्याच्या पत्नी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. आज मी सांगत नाही, विधानसभेच्या पटलावर ते मी सगळं ठेवणार आहे. याच्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या पत्नीचं किरण गोसावी बरोबर कुठेतरी नाव दिसतंय ही माहिती भेटल्यानंतर टनाटना उड्या मारत कुठेतरी आपल्याला ब्रह्मास्त्र भेटलंय भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. या आविर्भावात ज्या लोकांनी खरं तर ह्या संदर्भातलं सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला, आपण बघतोय की वस्तुनिष्ठ त्याच्यामध्ये तो फुसका बाराही नाही.